अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्य मिळालं, अनेक स्वातंत्र्य सेनानी स्वतःला हुतात्मा करून घेतलं, राष्ट्रासाठी प्राण अर्पण करून दिले, कित्येक जणांची तर नावं सुद्धा आज आपल्याला माहिती नाहीयेत। योग कधी आला तर निश्चितच जुन्नर तालुक्याचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान याविषयी गायकवाड सर असतील किंवा मी असेल, निश्चित त्याविषयी अधिक डिटेल किंवा एखादं व्याख्यान वाजाही आपण करूयात। पण हे सगळं इतक्या जोशाने जोमाने आणि एक महत्वाकांक्षेने प्रेरित होऊन, राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन इतके स्वातंत्र्य सेनानी लढले याच्या मागचं कारण काय माहिती आहे का? याच्या मागचं कारण म्हणजे ही भूमी आहे। या भूमीमध्ये ज्या महान सुपुत्राचा जन्म झाला की ज्यांनी केवळ पुणे जिल्हा नाही, केवळ महाराष्ट्र नाही, तर अवघ्या हिंदुस्तानला स्वातंत्र्य होण्याचा, स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा संदेश पहिल्यांदा दिला असेल ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि त्यांनी ती ज्योत पेटवली स्वातंत्र्याची, आणि तिथून पुढे ती चिंगारी जी तेवत 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 त्याची पुढे मोठी मशाल झाली, आणि मग अशा पद्धतीने शेवटचे इथले परकीय रूलर ब्रिटिश, या ब्रिटिशांना 47 साली देश सोडून जावं लागलं आणि आपण स्वतंत्र झालो। हा इतिहास हा त्या स्वातंत्र्य चळवळीचा मध्ययुगीन कालखंडाशी तो इतिहास कनेक्ट आपल्याला करता आला पाहिजे, कारण ही आपल्या अभिमानाची बाब आहे। ओके, आता पर्यटकांना सांगताना जी माहिती तुम्ही सांगणार आहात त्याविषयी आता महत्वाचे मुद्दे, ते आपण सुरुवात करूया। शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीमध्ये तुम्ही आम्ही जन्मलो, इथेच वाढलो, याच मातीच्या अंगा खाद्यावर खेळतोय, मोठे होतोय आणि एक एक गोष्ट नव्याने शिकतोय, त्याच शिवनेरीची पहिली थोडीशी भौगोलिक माहिती देणं हे खूप महत्वाचं असतं। शिवनेरी किल्ल्याची भौगोलिक माहिती किंवा भौगोलिकता एकंदरीत पाहत असताना आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा आपण शिवनेरीच्या सर्वोच्च शिखरावर उभे असतो त्यावेळेस ही कल्पना येते, चारही बाजूचा परिसर साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे नजरेच्या टप्प्यात असतो। आणि म्हणजे त्या जुन्या का मापनानुसार जवळजवळ 15 ते 18 मैल लांबीचा पूर्ण परिसर दृष्टीपथास येतोय, की जेणेकरून गनिम एवढ्या लांबून जरी आलाय तर त्याच्या घोड्याच्या टापांची जी धूळ आकाशात उडणार आहे त्याच्यामुळे ती चाहूल अगोदरच लागणार आहे की अरे आपल्यावर काहीतरी आक्रमण होणार आहे, मग आपले इथले सैनिक सज्ज होणार आहेत। आणि केवळ ही सगळी माहिती तो काळ होता की ज्या काळामध्ये कुठलीही वस्तू हवेमध्ये जाऊन पाहू शकत नव्हती, तोपर्यंत किल्ल्यांचं महत्व होतं आणि म्हणूनच किल्ले विशेषतः गिरिदुर्गांची निर्मिती ही झालेली आहे। आणि त्याच्यापैकी हा की उंचावर जाऊन आपल्याला दिसलं पाहिजे, स्वतःचं संरक्षणही केलं पाहिजे, तोच उद्देश शिवनेरीचा आहे या डोंगराचं किल्ल्यामध्ये रूपांतर होत असताना। याचे कडे जर पाहिले तर जवळजवळ चारही बाजूला ताशिव कडे असलेला असा हा बेलाग किल्ला आहे। हा किल्ला लढून कोणाला जिंकता आलेला नाही। आता आपल्याला आपण सहजपणे इथं पहिल्या दरवाजापाशी येतोय, गाड्या आपल्या इथपर्यंत येत आहेत, म्हणून ते किती अवघड होतं त्या काळात याची कल्पना आपल्याला येत नाही। पण एक थोडस मनासमोर थोडं इमॅजिन करा, त्याचं टोक नेताना फक्त जरा सावधानतेने एक इमॅजिन करा की तुम्ही जुन्नरमध्ये, जुन्नर त्यावेळेस मग ते जुन्ननगर असेल, जीर्णापूर असेल, जीर्णनगर असेल, जुंदर असेल, जुनेर असेल, त्या काळामध्ये तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाय आणि तिथून तुम्हाला पायी पायी शिवनेरीला यायचंय, तुम्हाला
जवळपास चार चौक्या ओलांडून इकडे यावं लागणार आहे आणि ते पायी पायी हा पूर्ण निबिड अरण्याचा भाग आणि त्या निबिड अरण्यामध्ये गेलेली वाट आणि तिथले वेगवेगळ्या संरक्षण चौक्या या सगळ्या पार करून पायी पायी तुम्हाला किमान 2 ते 3 तास पायथे 2 तास तर कमीत कमी पायथ्यापर्यंत यायलाच लागणार आहे. ही त्यावेळेची परिस्थिती आहे आणि असा हा कातळकोरीव ताशिव तडे कडे असलेला असा हा किल्ला की जर तुम्ही पाहिलं इकडे आता जरी नजर टाकली इकडच्या बाजूला तरी सुद्धा तुमच्या लक्षात येईल की सरळसोट तो उंचच्या उंच कडा गेलेला आहे की गनिमाने कितीही शिड्या लावल्या किंवा माळा लावल्या तरी त्याला तो पादाक्रांत करता येणार नाहीये. आणि शिवाय गडाच्या संरक्षणासाठी तुम्हाला माहीत असलेले किती दरवाजे आहेत? 8 दरवाजे. 9 सुद्धा असावेत. तो कसा ते पुढच्या टप्प्यावर सांगेनच. तर त्याच्यापैकी हा पहिला दरवाजा. आता हा पहिला दरवाजा नेमक्या कोणाच्या काळामध्ये बांधला गेलेला असावा याविषयी इतिहास आजही मूक आहे. कारण आर्किओलॉजिकली एखाद्या वास्तूचा कालावधी ठरवायचा तर त्याच्यासाठी प्रामुख्याने त्याच्या काही डिझाईन्स असाव्या लागतात, त्याच्यावर काही शिल्प असतील तर त्या शिल्पांच्या मदतीनेही त्याचा कालावधी ठरवला जातो. पण तसं काहीच या दरवाजाला दिसलेलं नाही आणि जे दिसतंय ते वेगळ्या कालात आहे आणि म्हणूनच या दरवाजाचं वेगळेपण आपल्या लक्षात येतंय. हा दरवाजा जर पाहिला तुम्ही तर याचे तळखडे दोन्ही बाजूचे, मी त्याच्यासाठीच म्हटलो होतो की वरच्या पायरीवर नका येऊ असो, तळखडे म्हणजे सगळ्यात तळाशी रचलेले दगड. या दगडांची रचना आता स्थापत्याविषयी बोलूया. भूगोलाची माहिती घेतली, स्थापत्य म्हणजे बांधकाम. स्थापत्याविषयी जर बोलायचं झालं तर इथे जर पाहिलं तुम्ही कातळ, हा पाठी कातळ कातळ कातळात खाची मारली आहे. तो जो कातळ आहे या कातळाला खाच मारली आहे पहिली आणि त्याच्यामध्ये त्या खाचेमध्ये तळखडे लॉक केलेले आहेत. असं का केलंय? भूकंप आला, तोफांचा मारा झाला तरी सुद्धा वरचा तट भले थोडासा कोसळेल किंवा भंगेल पण खालचे तळखडे मात्र जागा सोडणार नाही. अशा पद्धतीने त्याची ती रचना केली आहे. त्याचे ब्लॉक जर पाहिले तर ते प्रत्येक तोडी मोठमोठ्या आकाराच्या आहेत. साधारणतः ही रचना नक्की नाही पण साधारणतः ही रचना यादव काळाशी थोडीशी मिळते जुळती वाटतीये असेलच असं सांगू शकत नाही. म्हणजे थोडक्यात या गडाची जडणघडण ही यादव काळात सगळ्यात जास्त प्रमाणात झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या स्थित्यंतर आली कशी ते सांगतो. पहिलं स्थित्यंतर इथे सांगतो. आता ही जी जडणघडण आहे, ही जे स्थापत्य आहे, हे थोडस इतकं पुरातन यादव काळात, यादव काळ आहे साधारणतः 10व-11व शतक ते 13व शतक या कालावधी मधलं यादव काळ आहे. शेवटचे हिंदू सम्राट महाराष्ट्रातले. आणि इतकं प्राचीनत्व आपल्या गडाचं आहे. पण इथे जर पाहिलं पुन्हा ही जी कमान आहे, ही जी महिरप आहे, ही महिरप साधारणतः कोणत्या काळातली असावीशी वाटते तुम्हाला? अगदी बरोबर आहे. पेशवाई हा शब्द तसा इतिहासात जवळजवळ वापरलेला नाहीये. तो नंतरच्या काळामध्ये तो शब्द सुरू झाला आणि त्याच्या अगोदर मराठेशाही किंवा मराठा काळ हाच तो शब्द प्रयोग वापरला गेलेला आहे. पण आता तो शब्द रूढ झाल्यामुळे पेशवाई आपण वापरला तरी हरकत नाही. आता ती एक मराठा शैली वेगळी आहे पूर्णपणे. आता हे का असं दिसावं, चेंजेस का दिसावे, तर थोडस दुर्ग संवर्धक पण तुम्हाला बनायचं आहे असं मी पहिल्या व्याख्यानात बोललो होतो, आठवतंय? मग हे नेमकं कसं ओळखायचंय? तर दोन्ही याचं स्ट्रक्चरल डिझाईन जर तुम्ही पाहिलं तर साधारणतः या इथपर्यंत हे स्ट्रक्चरल डिझाईन इंटॅक्ट आहे खालून ते इथपर्यंत आणि तिथून पुढे रॉक पॅच रॉक बदललेला आहे, स्टोनची स्टाईल बदललेली आहे आणि त्याचबरोबर
इथे पाहिलं तर त्याचा फ्रेशनेस, त्या कमानीचा फ्रेशनेस आणि या दगडांचा फ्रेशनेस याच्यामध्ये आपल्याला पूर्ण फरक जाणवतो। म्हणजे हे कशासाठी सांगतोय तुम्हाला की कोणी क्रॉस क्वेश्चन केलं तर पर्यटक तुम्हाला करणार आहेत हे असं का, तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की हा फरक काय आहे नेमका। शिवाय एकच एक बांधणी जर पाहिली तर हा जो कर्व आहे वरचा, वरचं बांधकाम पुन्हा जुन्या पद्धतीचं आहे पण फक्त कमानीचंच बांधकाम आपल्याला वेगळ्या पद्धतीचं दिसतं। त्याची कारण काय तर 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी अख्खा भारत जिंकला आणि त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर फक्त महाराष्ट्रातले गड किल्ले उद्ध्वस्त केलेत बरं का, दुसऱ्या राज्यातील नाही। आणि त्याचं एकमेव कारण ब्रिटिशांना हे चांगलं ठाऊक होतं, छत्रपती शिवरायांचा पराक्रम काय होता हे पण ठाऊक होतं आणि त्याचवेळी आपल्याला जर भारतात जास्त काळ टिकायचं असेल तर महाराष्ट्रातले जेवढे चळवळे आहेत यांना दाबून धरलं पाहिजे, कारण यांचं प्रेरणास्त्रोत छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवरायांचं अस्तित्व कुठं लोक मानत असतील तर ते फक्त गड किल्ल्यावर। आणि गड किल्ल्यावर हे स्वातंत्र्य चळवळीतली लोक आपले क्रांतिकारी यांना लपण्याचं मुख्य ठिकाण किल्ल्यांचं होतं। आणि मग दोन उद्देश, किल्ल्यावर जेवढा काळ ते राहतील संरक्षण ते मिळेल, प्रतिकारही करता येईल आणि जेवढे दिवस गडावर राहतील तेवढे दिवस महाराजांच्या स्मृती आठवतील, दुप्पट जोराने पुन्हा खाली उतरून ब्रिटिशांच्या विरुद्ध चळवळ करतील। मग या लोकांनी किल्ल्यावर जाऊच नये। 1818 नंतर साधारणतः 120 वर्ष महाराष्ट्रातल्या एकाही किल्ल्यावर महाराष्ट्रीय माणसाला जायला परवानगी नव्हती। म्हणजे तो त्या काळातला इतिहास संपायला ही एक प्रमुख गोष्ट कारणीभूत आहे। म्हणून ब्रिटिशांनी हे किल्ले फोडले, किल्ले फोडताना तीन टप्प्यात फोडले, अगोदर दरवाजे काही प्रवेशद्वार असतील ती किंवा कातळ कुरीव पायरी मार्ग असेल तर तो असा निवडलाय मधला टप्पा की जो फोडला की खालचा खालीच राहील आणि वरचा वरच राहील। याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल तुम्हाला तर चावण किंवा जीवधन हे पाहत असताना ते स्पष्ट आपल्याला जाणवतं। इथेही काही खुणा आहेत त्या मी दाखवेन। सो हे त्यांनी फोडले गड किल्ले सगळे, अर्थात तरी त्यांचा उद्देश तो सफल झाला नाही, शेवटी जावं लागलं तो भाग वेगळा, त्या इतिहासात नको जायला। पण 1818 नंतर हा दरवाजा कुठेतरी मोडकळीस आलेला होता जो ब्रिटिशांनी फोडलेला आहे, किंवा ब्रिटिशांनी म्हणा किंवा इतर आक्रमकांनी फोडला असेल त्यांच्या अगोदरच्या काळात, कारण याच्याविषयी इतिहासात काही आपल्याला मिळत नाही, हे फक्त आर्किओलॉजिकली स्टडी करून त्याचे काढलेले अनुमान आहेत आणि या मधल्या मैरपी कमानीच्या बाबतीत मात्र रेफरन्सेस मिळतात। ते असे 1926-27 म्हणजे मी पुन्हा आधुनिक इतिहासाकडे आलो, अर्वाचीन इतिहास ज्याला म्हटलं जात। सो या 1926-27 दरम्यान पहिला दरवाजा आणि शिवजन्म स्थानाचा वरचा मजला या दोन गोष्टींचा जीर्णोद्धार, दोन वास्तूंचा जीर्णोद्धार केला गेलाय आणि तोही जीर्णोद्धार करण्यासाठी पुन्हा छत्रपती घराण्यातील वंशजच म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज साहेब यांनी 1926-27 दरम्यान भास्करराव जाधव राजर्षी शाहू महाराजांचे खास विश्वासू आणि त्याचबरोबर ब्रिटिश गव्हर्नमेंटमध्ये त्या काळात मुंबई प्रांताचे शिक्षणाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं, तर असे भास्करराव जाधव आणि राजाराम महाराज साहेब या दोघांच्या माध्यमातून आणि आर्किओलॉजीच्या मदतीने या दोन्ही वास्तूंचा जीर्णोद्धार झालाय। आणि मग तो जीर्णोद्धार करताना त्यावेळेस कदाचित आर्किओलॉजी तेवढी ऍक्टिव्ह नसेल म्हणा, किंवा स्ट्रक्चरल डिझाईन मराठाकालीन कसं असावं किंवा हा बुरुज कोणत्या वेगळ्या काळातल्या दिसतायत आणि वर आपण ती कमान कशी करावी, कशी केली पाहिजे याचा जास्त स्टडी नसेल, पण एक
मराठा स्ट्रक्चर कुठेतरी पुढे आलं पाहिजे हा एक उद्देश धरून मग याचा महिरपी कमान टाकली गेली. तुम्ही शनिवारवाड्याला जर व्हिजिट दिली असेल, पाहिला शनिवारवाडा कुणी नसेल पाहिला तर अवश्य जाऊन पहा मराठा कालीन स्थापत्य काय होतं याचा उत्तम नमुना आहे, आजही तिथे आबादित आहे. म्हणून मग त्यांचे लाकडी स्तंभ असतील किंवा दगडी स्तंभ असतील, ते जे स्तंभ आहेत त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिलेला आहे, कमळ पाकळ्यांच्या आकाराचा. हे वैशिष्ट्य आहे. आणि ही महिरपी कमान ही दोन वैशिष्ट्य आहेत मराठा कालीन बांधकामाची स्थापत्यशास्त्राची. आणि मग त्याच्यावरनं आपल्याला ही गोष्ट कळते की 1926-27 दरम्यान ही महिरपी कमान तयार केली आणि या दरवाज्याची पुनर्बांधणी केली गेलेली आहे. आता दुसरी एक गोष्ट जर पाहाल तर ही भिंत इथे टाकलेली आहे, हा तट इथे बांधलाय, काय कारण आहे? बरं, काही गरज आहे का? हा तट वर गेलेला, वर कातळ काड्यापर्यंत हे आत्ताच आहे, पण त्याचा जो पाया आहे ना, ज्या पायावरती भिंत आर्किओलॉजीने रचली आहे तो पाया जुना आहे. म्हणजे पायाच्या दगडाची रचना ही इथे खालची जे लेयर्स आहेत ना त्याच प्रकारे आहे. आता दुर्ग स्थापत्य थोडं लक्षात घ्या. गड एका अँगलनेच तुम्हाला दाखवायचं आहे असं नाही. तुमच्याकडे असलेला पर्यटक त्याला कोणत्या विषयात इंटरेस्ट आहे हे अगोदर तुम्हाला कळणार नाहीये, पण जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधून बघाल तर तुम्हाला अंदाज येईल की याला फक्त इतिहासच माहिती करून घ्यायचं आहे किंवा याला स्थापत्य वेगवेगळ्या काळातील स्थापत्य जाणायचं आहे किंवा याला ठराविक एका काळातीलच पद्धत जाणून घ्यायची आहे किंवा याला फक्त ओके वास्तूची मला माहिती पाहिजे मिळाली पाहिजे एवढंच हवं आहे हे आपण या माध्यमातून ओळखू शकतो. हे प्रत्येक ठिकाणी जवळजवळ जिथे जिथे अशी शक्यता वाटली आहे दुर्ग निर्मिती करत असताना दुर्ग स्थापत्यामध्ये की गनिम सहजपणे दुसऱ्या बाजूने चढून जाऊन हा दरवाजा पार करू शकतोय अशी शक्यता ज्या ज्या ठिकाणी वाटते त्या त्या ठिकाणी असा तट कातळ काड्यापर्यंत भिडवलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे संरक्षणात्मक बाजूनेच किल्ले हे निर्मिती हळूहळू त्याची डेव्हलपमेंट झाली आहे. कोणताही किल्ला एकाच कालावधीमध्ये तयार झालेला नाही, त्याची डेव्हलपमेंट कदाचित एका दरवाजाने एका प्रवेशद्वाराने सुरू झाली असेल. फक्त याच किल्ल्याची म्हणत नाही मी, कोणत्याही. आणि मग हळूहळू जशी सत्तांतर होत गेली त्या त्याप्रमाणे त्या त्या शासकाचे जे स्ट्रॅटेजिकल चेंजेस त्याला पाहिजे होते म्हणजे संरक्षणात्मक दृष्ट्या जे काही बदल त्याला करून घ्यायचे होते त्या पद्धतीने ते बदल त्याने करून घेतलेत आणि म्हणून इथले जेवढे दरवाजे आपल्याला दिसत आहेत हे साधारणतः प्रत्येक दरवाजा वेगवेगळ्या कालखंडातील कसा आहे हे आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. तेवढे एव्हिडन्सेस मात्र आपल्याकडे निश्चित आहेत आणि तेच आपण सांगण्याचा अधिक प्रयत्न करायचा आहे. आता या पहिल्या दरवाज्याविषयी कोणाची काही शंका असेल तर बोला. महिरप 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 कशाला म्हणतो आपण, असा असा आकार असलेला जो आहे ना कमान, हा तो कंस महिरपी कंस उदाहरणार्थ आपल्या भूमितीमध्ये, तर म्हणून त्याला महिरपी कमान. कशाची ते इन डिटेलिंग मग आपल्याला ते मी देईन सगळं, पण ते एवढी सगळी माहिती आहे कारण मेंदू माझा छोटासा आहे. राजाचं नाव काय सांगितलं? राजर्षी शाहू महाराजांचे चिरंजीव भास्कर राजाराम महाराज साहेब आणि भास्कररावचा तो एक खाचर दिसत दगड आहे. गुड 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 गुड, मला हेच अपेक्षित होत. हे निरीक्षण असलं पाहिजे. लक्षात घ्या ती जी खाच आहे या अशा खाचा बांधकामाच्या घडीव दगडांमध्ये दोन पद्धतीने तुम्हाला दिसतील. एक त्रिकोणी आकाराची खाच दिसेल किंवा रेअरली एखादी लांबट आकाराची खाच दिसेल. तर इथे ही खाच आहे ती खास स्पेशली, पण मुळात पहिली गोष्ट हा एकतर दगड इथला नसावा किंवा
या महिरपी कमानीचं बांधकाम करताना वरचा भाग त्यांना थोडासा उतरावा लागला असेल आणि म्हणून तो मध्यभागी असायला हवा, पण त्याची जागा थोडीशी शिफ्ट झालेली दिसतीये। अशा खाचा काम आलेला आहे, काही काही गडांवर तुम्हाला त्या त्या राजेशाही म्हणजे तिथल्या त्या शासकाच्या काही चिन्ह जी आहेत ती चिन्ह लावण्यासाठी म्हणजे त्यांचा लोगो लावण्यासाठी त्या खाचा आणि त्या खाचेमध्ये तो घडीव दगड आहे त्यांच्या लोगोचा तो लॉक केला जायचा।